बेडक्याळ येथे बुधवार तारीख 9 रोजी एका खाजगी संस्थेत दिव्यांगांना लस देण्याच्या कारणावरून झालेला गोंधळ कोणत्याही श्रेयवादाचा प्रश्न नव्हता. कोरोना लसीकरण आरोग्य केंद्रातच होणे गरजेचे असताना कोणाच्या तरी दबावाखाली येऊन एका खाजगी संस्थेत करणे योग्य आहे का? यासाठी आमच्या सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्याने व टास्क फोर्स सदस्याने धरलेला अट्टा हा चुकीचा आहे का? तर याबाबतची चौकशी करण्यासाठी आरोग्य केंद्रात गेले असता PSI हे ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक मेघा मोहिते यांच्याशी केलेले वक्तव्य व ग्रामपंचायत सदस्यांशी केलेले वर्तन पूर्णपणे चुकीचे आहे असे मत व्यक्त करताना बेडक्याळ ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद पाटील हे म्हणाले, बेडक्याळ प्राथमिक आरोग्य केंद्रात समुदाय आरोग्य केंद्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्त्यांसह आम्ही ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते सतत प्रयत्नशील आहोत. बेडक्याळ ग्रामपंचायतच्या सत्ताधारी सदस्यांच्या वतीने कैलासवासी गोपाळदादा पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवार तारीख 10 रोजी रात्री 8:30 घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत पवार त्याच पद्धतीनं आमचे स्थानिक नेते मंडळी आदरणीय शंकरदादा पाटील असतील, अशोक अर्घे साहेब असतील, ताजुद्दीन मुल्ला असतील, या सर्वांच्या सोबत त्याच पद्धतीनं सर्व ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन चिकोडी येथे जाऊन CPI साहेबांच्याकडं काल घडलेल्या प्रकाराचं आम्ही तक्रार केलेली आहे आणि CPI साहेबांनी आमची तक्रार ऐकून घेतली. त्याच पद्धतीने त्यांनी त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती, तर ती माहिती घेत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी तिथं आल्यानंतर हे सगळं काय घडलं हे जाणून घेण्याच्या आधीच त्यांनी ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याशी जे काही वर्तन केलं ते खऱ्या अर्थानं दुर्वर्तन आहे आणि ते निंदनीय आहे. एकेरी भाषेमध्ये ग्रामपंचायत सदस्यांना बोलणं, त्यांचा मान मर्यादा त्यांच्या पदाची प्रतिष्ठा न राखणं हे अधिकाऱ्यांच्या हातून घडलेलं आहे आणि ह्या घटनेचा निषेध आम्ही काल केला होता. त्याच्यावरती काल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही इथंपर्यंत थांबणार नाही, आम्ही याच्यावर पुढचं पाऊल उचलणार आणि हे जे काय घडलेलं आहे हे निंदनीय आहे आणि कोणीही याला जर वेगळं वळण लावत असतील तर त्याच्याबद्दल आम्हाला काही घेणं देणं नाही, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता काही सकाळपासून चर्चा चालू आहेत की आमदारांनी एवढं काम केलं आणि आमदारांना काही लोकांनी कार्यशून्य म्हटलं. कालचे आमचे व्हिडिओ काढून बघायला पाहिजे त्यांनी. कालचा मुद्दा होता तो सरकारी दवाखान्यासोबत होता, ज्याने आमदारांच्या कार्याचा पाडा वाचून दाखवला आहे त्या लोकांनी गेल्या 7-8 वर्षातील इतिहास काढून बघावा. मी सरकारी दवाखान्याची उत्पत्ती कधी झाली आणि या आमदार कधी आमदार झाल्या तेव्हापासूनचा इतिहास काढून बघावा की आम्ही कार्यशून्य यासाठी म्हटलेला आहे, तुमचं या सरकारी दवाखान्यासाठी जे योगदान आहे ते सांगा. आम्ही तुम्हाला बाकीच्या गोष्टी विचारलेले नाही, कारण कालचा जो आमचा मुद्दा होता तो सरकारी दवाखान्याचा होता, कालचा जो मुद्दा होता तो आरोग्याशी संबंधित होता, कालचा जो मुद्दा होता तो सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याच्या संदर्भातला मुद्दा होता, यासाठी आम्ही बोलत होतो. तर सरकारी दवाखान्यासाठीचं जे काम आहे त्याचा कुठं त्यांनी उल्लेख करावा, आम्हाला बाकी कुठल्याही गोष्टीचं लेणं देणं नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं काही लोक सांगत असतील, आम्हाला तिकडं बघण्याची आवश्यकता नाही आहे, पण आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही मुद्दे तुमच्यासमोर मांडलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आम्हाला केले असेल तर त्यात काय गैर आहे असं मला वाटत नाही, कारण आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, ना कानडी ना मराठी ना इतर कुठलीही भाषा. आम्हाला सर्व भाषा ह्या आमच्यासाठी प्रियच आहेत, कारण आम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्र तामिळनाडू पश्चिम बंगाल असं वेगवेगळं आम्ही या देशाकडे बघत नाही. काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे की सुरुवातीपासून या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षानं काम केलेलं आहे आणि तीच भूमिका आज ही आमची आहे. आपण या सगळ्या देशामध्ये देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांना आम्ही एकत्रित समजून अखंड भारत देश हा आमचा देश आहे आणि अखंड भारत देशातील ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहेत. मग त्या सगळे वेगवेगळ्या भागातील लोक असतील, वेगवेगळ्या भाषा असतील, वेगवेगळे प्रांत असतील, ह्या सगळ्यांचा आम्ही मोठ्या मनानं स्वीकार केलेला आहे, कारण आमच्यासाठी भारत हा अखंड देश आहे आणि आमच्यासाठी भारतच सगळ्यात प्रथमता एक आमचं अभिमान आहे आणि या अशा देशाचे आम्ही नागरिक आहे याचा आम्हाला अभिमान आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कोणी जर याला वेगळं वळण देत असतील तर आम्हाला त्याच्याशी काही सोय सुचक नाही. आम्ही आजही खुलासा करतोय की कुठल्याही भाषेचा द्वेष आम्ही करत नाही. आम्ही त्या सीमाभागात राहतोय त्यामुळं
कन्नड आणि मराठी या दोन भाषेचं या भागामध्ये भाषा बांधव्य आहे, पण भाषेचा विषय काढला कोणी? पहिल्यांदा जर PSI साहेबांनी तुम्ही याच भाषेत बोलू नका, तुम्हाला अमुक भाषेत बोलावं लागेल असं त्यांनी जर वक्तव्य केलं नसतं तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता. भाषेचा मुद्दा हा एखाद्या अधिकाऱ्याकडून निघणं हे चुकीचं आहे. त्यांना एखादी भाषा समजत नसेल तर ज्यांना समजते त्यांना बोलायला लावलं असतं, चाललं असतं. त्यांनी सर तुम्ही थांबा तुम्ही बोला असं म्हटलं असतं तर आम्ही ज्यांना कन्नड भाषेत बोलता येते एक ना की कन्नड भाषेला मातारली की भरतं नानू आज एक्सप्रेस मारते ना मग कन्नड भरते त्यांना मारते वे यार कन्नडा बरांगिल्ला कन्नड हे या रीतीले मातडावर ಅವ್ರಿಗೆ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ನಮ್ಮ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಒಂದು MP ಹೋದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾವ್ದು ಭಾಷೆ ಬರ್ತಿದೆ ಆ ಭಾಷೆನಲ್ಲಿ ಅವರು ತಮ್ಮ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ತೊಂದರೆ ಇದೆ? ನಮ್ಗೆ ಯಾವ ಭಾಷಾ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇದೆ, ನಮ್ಗೆ ಯಾವ ಭಾಷೆನಲ್ಲಿ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಿದೆ ಆ ಭಾಷೆಯೊಳಗೆ ನಾವು ವ್ಯಕ್ತ ಆಗಬೇಕು. ಇದನ್ನೊಂದು ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ಅನುಮತಿ ಇದೆ. ಪ್ರಮೋದ್ ಪಾಟೀಲ್ ಬೋಲತ್ ಹೋತೆ. ग्रामपंचायत अध्यक्ष मेघा मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आरगे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य ताजुद्दीन मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील, सचिन पाटील व इतर सदस्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी मेघा मोहिते म्हणाल्या, बुधवार तारीख 9 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात चौकशी करण्यासाठी गेलो असताना विरोधी गटाच्या सदस्यांनी घातलेला गोंधळ चुकीचा असून यावेळी सदलग्याचे PSI RY बिळगी यांनी जे असभ्य भाष्य केले ते खरोखरच ही घटना म्हणजे एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना अशोभनीय आहे, तर यासंबंधी त्यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही चिक्कोडीचे मंडल पोलीस निरीक्षक RR पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याबद्दल दुसरी आम्ही पत्रकार परिषद इथे घेतली आहे. त्या सभेमध्ये उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आमचे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ अर्गे साहेब आणि इतर कार्यकर्ते आणि इतर सर्व गण्य व्यक्ती यांचं या ठिकाणी मी प्रथमता या सभेला आहे उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करते आणि आभारी म्हणते. आणि प्रमुख सरांनी जे वक्तव्य केलं आहे त्याला आम्ही सर्वांचं साथ आहे. आणि पत्रकार बंधू जे सांगितले की सरकारी दवाखान्यामध्ये MBBS डॉक्टर आणि समुदाय आरोग्य केंद्र ह्या बाबतीत आम्ही लढाई चालू करणार आहे आणि ते थोड्या दिवसात